श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर सेक्टर 23 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या उपक्रमास प्रतिसाद लाभला असून दरम्यान पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाचे खारघरचे अध्यक्ष प्रवीण पटेल, उपाध्यक्ष अंबाभाई पटेल, वालजी गामे, नरसिंह रावत, रमेश आदी यांच्यासह उपस्थित होते. या इथे अतिशय उत्साहामध्ये इथं ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलं आहे. मुळामध्येच हा महिना हा असा असतो की यावेळेला रक्ताची मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा असतो आणि त्यासाठी अशा प्रकारचे कॅम्प हे वारंवार घेतले जाणं हे आवश्यक असतात. आणि अशा वेळेला या इथे रामजीबाईंनी एक सर्व या इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि फक्त आयोजित केलेलं आहे तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या इथे रक्तदान केलं जातं आहे. अभिषेक किंवा 75 हे सध्या आतापर्यंत 75 रक्तदानी रक्त दिलेलं आहे आणि अजून चालूच आहे. मला तर वाटतं की हा आकडा हा 100 पुढे सहज जाईल, 150 जाऊ शकेल असे मला वाटतं आहे. या इथे मुळामध्येच आपण सर्वजण समाजाकडून नेहमीच आपण घेत असतो आणि जेव्हा आपल्याला देण्याची वेळ येते तर सध्या त्यावेळेला मात्र आपण हिराळीने पुढे येणं ते कार्य करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कार्यक्रम राबवले जाणं हे पण आवश्यक असतं. रामजीबाईंनी अशा प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित करून सर्वांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये रामजीबाईंचं मी इथं अभिनंदन करतो आणि या ब्लड डोनेशन कॅम्पला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.